टार्गेट भुजबळच काय भुजबळला धडा मारा धोडा अभ्य करा तप करा आता तर म्हणजे आम्ही भुजबळांना पाडणारच मराठा समाज भुजबळांना मतदान देणार नाही आज मला नांदेडमध्ये माध्यमांना भुजबळांना पाडायचं रंगे पाटलाने आवाहन केले म्हणे की भुजबळांना पाडणार म्हणून सांगितलं मी सांगितलं एक भुजबळ जर पाडला पाडला तुम्ही तर आम्ही तुमचे 160 पाडल्याशिवाय राहणार नाही साहेब दीपावली 2023 की तमाम परभनी वासियों को और देशवासियों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं शुभेच्छुक जी बेकर्स जो कि बीते 27 सालों से परभनी शहर में अपनी सेवाएं दे रहा है गोल्डन बेकरी एंड शोरूम के नाम से जिसकी 6 ब्रांचेस परभनी शहर में मौजूद है तमाम ब्रांचेस के जानिब से परभनी करों को और देशवासियों को दीपावली की ढेर सारी शुभकामनाएं जिसमें 6 गोल्डन बेकरी के शोरूम हैं नंबर 1 नारायण चाल जो सबसे पहला शोरूम नारायण चाल यहां पर स्टार्ट हुआ था मिस्टर अशरफ और मिस्टर हुसैन भाई इन्होंने इसकी शुरुआत की थी 1996 में और तब से लेकर आज तक क्वालिटी प्रोडक्ट और बेमिसाल टेस्ट के साथ जी बेकर्स पूरे परभनी शहर पर छाया हुआ है जिसमें नारायण चाल उसी के साथ नीरज होटल कॉर्नर के पास गोल्डन बेकरी का दूसरा शोरूम है तीसरा शोरूम परभनी शहर के अपना कॉर्नर यहां पर मौजूद है चौथा शोरूम जिंतूर रोड जामकर कॉम्प्लेक्स यहां पर मौजूद है पांचवा शोरूम कल्याण नगर कॉर्नर बसमत रोड यहाँ पर मौजूद है छठा शोरूम बसमत रोड राजगोपालाचार्य गार्डन के सामने शिवाजी कॉम्प्लेक्स यहाँ पर मौजूद है सभी परभनी वासियों को और देशवासियों को जी बेकर्स की जानिब से दीपावली 2023 की दिल की गहराइयों से मुबारकबाद दी जाए। बीते 2 महीनों से पूरे महाराष्ट्र में आरक्षण को लेकर जो हायतौबा मची हुई है अब उसी में ओबीसी आरक्षण का आरक्षण को लेकर महा मेड़ावा रखा गया है बीड जिले के अंबड़ तालुके में 17 नवंबर 2023 को पूरे मराठवाड़ा लेवल का ये आंदोलन है और बड़े पैमाने पर ओबीसी समाज इस आंदोलन में शरीक होने वाला है और इसी को लेकर एक मीटिंग भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के सीनियर नेता तथा परभनी महानगर पालिका के साबिका उप महापौर श्री भगवान राव जी वाघमारे इनके निवास स्थान पर रखी गई थी और आज के इस मीटिंग में प्रकाश अन्ना शेड़गे जो कि ओबीसी आरक्षण के नेता हैं अन्ना शेड़गे का जो वायरल भाषण हुआ था जिसमें उन्होंने छगन भुजबल साहब जो ओबीसी नेता है उनको जो धमकियाँ मिल रही थी उन्हें चुनाव में हराने की बात की जा रही थी उसी का जवाब देते हुए शेड़गे साहब ने कहा है कि तुम एक भुजबल को अगर गिराओगे तो वो 160 को गिराएंगे और उसी को कर उन पर भी काफ़ी ज़्यादा हमले हो रहे हैं उन्हें धमकियां मिल रही है ऐसा खुद उन्होंने अपने भाषण में कहा है और उन्हें वाई प्लस सिक्योरिटी भी प्रशासन की तरफ से महाराष्ट्र सरकार की तरफ से दी गई है तो इन दिनों में जो महंगाई बेरोज़गारी और तमाम जो ज्वलंत मुद्दे हैं उनको छोड़कर तमाम महाराष्ट्र की जनता को आरक्षण के पीछे दौड़ाया जा रहा है ये काफ़ी परेशान करने वाली बात है कल 17 नवंबर को अंबड़ में होने वाला आंदोलन उसके बाद हिंगोली डिस्ट्रिक्ट में 26 नवंबर को होने वाला महा ओबीसी मेड़ावा ये 2 मेड़ावे ऐसे हैं जो ओबीसी समाज का जो आरक्षण है जिसमें मराठा समाज को ओबीसी में से आरक्षण देने की जो कोशिशें हो रही है उसको रोकने के लिए और ओबीसी समाज पूरी तरह से रास्ते पर उतरा हुआ नज़र आ रहा है। उद्याचा अंबड़चा मेळावा हा मराठवाड्यातील इतिहासातील एक ऐतिहासिक मेळावा जो आहे अशी नोंद उद्याच्या मेळाव्याची नक्की झाल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी समाज जो आहे हा मराठवाड्यातील विशेषतः जालना जिल्ह्यातील मराठा समाज आपला ओबीसी समाज जो आहे तो या मध्यंतरीच्या ह्या मराठा उग्र आंदोलनामुळे जो आहे तो खूप डिस्टर्ब झाला होता आणि कन्फ्यूज झाला होता थोडा भयभीती झाला होता आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या सगळ्या ओबीसी बांधवांना आम्ही सगळे ओबीसी नेते जे आहेत या ठिकाणी येऊन आम्ही त्यांना आश्वासित करणार आहे की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सगळे नेते पूर्ण ताकदीशी जे आहे या ओबीसी समाजा गावागाड्यातल्या ह्या तेलीमाळी साळी कुष्टी कुंभार मोडा जे गावागाड्यात आहेत त्यांच्या पाठीमाग आम्ही पूर्ण ताकदीशी उभा आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही पण या ठिकाणी महाराष्ट्रात कमी नाही आहे मराठवाड्यात म्हणजे फक्त मराठा नाही आहेत ओबीसी त्याच्यापेक्षा जास्त आहेत ते 60% ओबीसीची लोकसंख्या जे मराठवाड्यामध्ये आहे आणि म्हणून याचं एक शक्तीप्रदर्शन जे आहे ते उद्या ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही घराला टाळं कुलपं लावून त्या ठिकाणी लोकं निघणार आहेत उद्याला त्याचप्रमाणे या ठिकाणी जे भुजबळ साहेब जे आहेत त्या ठिकाणी मेळाव्याचे प्रमुख प्रादर्शक आहेत वडेट्टीवार साहेब या ठिकाणी आहेत
त्या ठिकाणी पंकजाताई त्या ठिकाणी येणार आहेत, जानकर येणार आहेत आणि आमचे ह्या ओबीसी समाजातील अनेक सगळे नेते मंडळी जे आहेत, वेगवेगळ्या समाजाचे नेते मंडळी, ते या मेळाव्यामध्ये या ठिकाणी एकजुटीने आपल्या सगळ्यांना पक्षाचे जोडे भाव ठेवून फक्त ओबीसीसाठी जे आहे त्या ठिकाणी ओबीसीसाठी या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत आणि ओबीसीचा एरगाव महामेळावा जो आहे त्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला जो आहे तो धक्का जो आहे तो सरकारला लावू नये. आणि जर लावला गेला तर ही जी ताकद आमची आहे ही ताकद भारताला आम्ही दाखवू, देशाला दाखवू आणि उद्या 24 निवडणुकीमध्ये ही ताकद आम्ही जर सरकारनं काय अतिरेकीपणा केला आणि रात्री मेहनत एखादा जी आर काढला आणि ओबीसी आरक्षण धक्का लावला तर मात्र ही ताकद जी आहे ओबीसीची जी आहे ती सरकारला खाली खेचलं तर राहणार नाही. या ठिकाणी मेळाव्यामध्ये आमची आणखी काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्या ठिकाणी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ही आमची अनेक वर्षापासून मागणी आहे. बिहार राज्य सरकार असे अशा प्रकारची जातीनिहाय जनगणना केली सुद्धा त्यात 63% ओबीसी मिळालेले आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाजाचे काही नेतेसुद्धा मागणी करत आहेत की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि हे झाल्यानंतर एकदा दूध काढून पाणी का पाणी होऊन जाईल, कोणी किती आहे काय आहे ते आणि ज्याच्या जिसकी जितनी भागीदारी उसकी इतनी साझेदारी अशा प्रकारची हे एकदाचा न्याय होऊन जाईल सगळ्यांना. आणि म्हणून आमची मागणी आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. मराठा समाजाच्या तुम्ही 5,500 कोटी रुपये 70,000 युवकांना दिलं चांगलं झालं पण ओबीसींना काय किती दिले, 1 शतांशसुद्धा दिले नाही. कशाबद्दल ती काय सवतीची आहे ती आवडतीची ही सवतीची का ओबीसीच्या हॉस्टेल का तयार झाले नाहीत, नुसत्या घोषणा चालू आहेत धनगर समाजाचं जे एसटीला ते धनगर समाजाला का झालं नाही. धनगर समाजाचं 15 दिवसाची मुदत धनगर एसटी आरक्षण दिली तिचं काय झालं, काहीसुद्धा झालेलं नाही. आणि त्यामुळं ह्या मराठा समाजाच्या प्रचंड मोठे मेळावे आणि हे सगळं आंदोलन आहे ह्याच्या दडपणाखाली जर सरकार येणार असेल तर आणि हे सरसकट कुटुंबी समाजाची मागणी जी आहे त्या मागणीला विरोध जो आहे तो उद्याच्या मेळाव्यामध्ये आम्ही करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर जो आरोप करण्यात आला की त्यांनी भुजबळांना मराठा मतदान करणार नाही त्यावर आज उत्तर दिलं आहे की आम्ही कुठंच म्हणलं नाही मतदान करू नका याविषयी आम्ही कुठंच बोललो नाही असं जरांगेंनी म्हटलं. हे पण असं आहे की जरांगेने काय म्हटलं हे मला माहीत नाही पण जर भुजबळांना पाडण्याचा जर प्रयत्न मराठा समाजाकडून झाला तर मात्र मराठा समाजाचे आमदार जे आहेत ना या महाराष्ट्रामध्ये पडलेले भाग दिसतील. ओबीसी संपूर्ण ताकदीशी जे आहे ना या मराठा उमेदवाराचा सुद्धा पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा सगळा वाद जो आहे हा थांबवला पाहिजे. यापूर्वी ह्या महाराष्ट्रात असं काही झालेलं नाही आहे तर सगळ्या ओबीसीसुद्धा मराठा हे जे 160 मराठा आमदार निवडून आलेले आहेत पुन्हा आलेले आहेत फक्त मराठामध्ये नाही आले ते ओबीसीने सुद्धा फटक्यामुक्तीने मतं दिली आहेत, धनगर समाजाने मतं दिली आहेत. पण त्यावेळी धनगर समाज किती आमदार निवडून आले, किती वडवांचे आले, किती रामुशांचे आले, किती कुणब्यांचे आले याचाही तुम्ही इशू द्या ना आम्हाला काय. आणि मग तुम्ही भुजबळांना पाडायची भाषा, एक भुजबळ तुम्हाला खपत नाही, एक भुजबळ जर ओबीसीसाठी आवाज उठवते मंत्रिमंडळामध्ये त्या ते अगदी अगदी भुजबळ म्हणतायत काय की ओबीसी आरा धक्का न लावता मराठाचं आरक्षण द्या हे म्हणणं पाप आहे काय मला महाराष्ट्रात. म्हणून भुजबळांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत भुजबळ साहेबांना जरी महाराष्ट्र समाज मतदान नाही दिलं तर पण त्या ठिकाणी येवल्यामध्ये धनगर समाज आहे, ओबीसी आहे, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे, हे सगळे ग्रुप जे आहेत ते सगळे ग्रुप भुजबळ साहेबांना नक्कीच निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. भाजप तर म्हणते की त्यांचा डीएनएच ओबीसी आहे तरी आपल्याला काय दिसतो हे पण असं आहे की सरकारची आजची भूमिका जी आहे ती ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची आहे. त्या ठिकाणी सगळ्या पक्षांची भूमिका ती पण तीच आहे, सगळ्या नेत्यांची इव्हन शरद पवार साहेबांची भूमिका तीच आहे की या गरीब समाजाच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावता कामा नये. उद्धव ठाकरे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी सर सांगितलं की आम्ही मराठा समाजाला जे त्यांचे गेलेले आरक्षण आहेत त्या मिळवून देणार आहे. आणि इकडे ते तसे म्हणतायत आणि जरागे म्हणतात की आम्हाला सरसकट कुटुंबीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ही विसंगती आहे. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे सरसकट कुटुंबी दाखले जे आहेत ते आम्हाला आमचा तुम्हाला विरोध राहील. कारण कुटुंबी समाज आहे ओबीसीमध्ये आहे, ओबीसीमध्ये यायचं असेल तर सामाजिक मागासपण हे सिद्ध करणं आवश्यक आहे. गेल्या अनेक आयोगामध्ये हे सिद्ध झालेलं नाही आणि म्हणून हे जे काय चाललं आहे शिंदे समिती आमची कमिटी ह्या सगळ्या समित्या कमिट्या ज्या आहेत त्या घटनाभाई आहेत आणि हे सगळ्यात आम्ही चॅलेंज द्या ना कोर्टामध्ये आव्हान आम्ही देणार आहे. आता ते त्यांचे एक भावराय नेत्यांनी ओबीसीतल्या काही जमातींना त्यांनी आरक्षण आव्हान दिलेलं आहे तो लढा आम्ही नक्की लढू. परंतु कुठल्याही परिस्थितीत आमचं म्हणणं एवढंच आहे की
गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते EWS आरक्षण 3 दिवसांमध्ये घटना दुरुस्ती करून मिळालेलं आहे. 8.5% जागा तर त्यांनी घेतलेले आहेत. मग आता तुम्हाला काय पाहिजे? आणखीन पाहिजे घ्या ना बाबा. तुम्ही 10% तर वाढवून घ्या किंवा वरचं 16% अजून वाढवा तुम्ही. कुणी नाही म्हणलंय पण उठ की सूट उठायचं आणि आम्हाला ओबीसी मिळायला पाहिजे. आम्हाला ओबीसी मिळायला पाहिजे. ओबीसी आता तसा साथ बसणार नाही. ओबीसी असं ते घेऊ देणार नाही. सरकारनं जर तसा प्रयत्न झाला सरकारकडून तो होऊ शकतो ह्या दबावाखाली. कारण 24 डिसेंबर आता डेडलाईन आहे 24 डिसेंबरची. तर त्यावेळी समजा दबावाखाली येऊन जर काही केलं तर मग मात्र ओबीसी समाज जो आहे तो स्वस्त बसणार नाही. आणि पूर्ण ताकदीविषयी आता 2 मेळावे मराठवाड्याचा आम्ही 2 मेळावे घेत आहेत. एक तर उद्याचा अंबरचा मेळावा आणि 26 तारखेचा हिंगोलीचा मेळावा. तो पण तितक्याच ताकदीने जे आहे तितला समाज जो आहे ओबीसी समाज त्या ठिकाणी मेळावा यशस्वी होणार आहे. हे ऐतिहासिक मेळावे या महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक दिशा बदलणारे जे आहेत हे मेळावे झाल्याशिवाय राहणार नाही. सदस्य मिळू शकत नाही आणि तसा त्यांचा अभ्यासही आहे असं मला वाटतंय राज ठाकरे साहेबांचं. आणि दुसरं त्यांनी वक्तव्य केलं की जरांगेच्या मागं कोण आहे. आज तरी जे आहे जरांगेच्या पाठीमागं या खेड्यापाड्यातला मराठा समाज उभारा दिसतोय पण कुठली राजकीय ताकद त्यांच्या मागं उभं आहे का हे येणाऱ्या काळात नक्कीच हे उघड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे हे जे मोठे मोठे मेळावे हे सगळे आंदोलनं हे सगळे सुरू आहेत याचा उपयोग जो आहे याचा उपयोग मराठा समाजाला व्हायचा असेल तर घटनात्मक आरक्षणाची मागणी जी आहे ती त्यांनी करावी किंवा 50% वरचं आम्हाला वाढवून द्या. त्या ठिकाणी ही ताकद कमी शकेल. पण आता एवढी मोठी शक्ती इतकं मोठं आंदोलन जे आहे ते कायद्यात न टिकणाऱ्या आरक्षण मागण्यामध्ये त्यांची वेस्ट जात आहे. ती वाया चाललेली आहे. आणि माझी विनंती आहे बाळासाहेब नेत्यांना की तुमची इतकी मोठी शक्ती ताकद आंदोलन जे आहे ते वाया जाऊ देऊ नका. जसं राजस्थानमध्ये गुजरातचं आंदोलन झालं 550 अंत्यात्रा निघाल्या पण त्यांना आरक्षण मिळालं नाही. जवळजवळ 100 ट्रेन जाळल्या 100 बसेस जाळल्या पण त्यांना हे घटनात्मक आरक्षण एस टीचं मिळालेलं नाही. घटनात्मक आरक्षण बस जाळून आणि ट्रेन जाळून होत नाही आहे किंवा अंत्ययात्रा निघूनसुद्धा होत नाही आहे. त्याला घटनात्मक मार्गानेच त्याला जावं लागते. तुम्ही मागासलेले आहात का तर नाही हे आयोगाने सिद्ध केलं आहे. सुप्रीम कोर्टाने मान्य केलं आहे. पण ती मागणी पूर्ण का करताय तुम्हाला कळत नाही. तुम्ही घेऊ शकता ना वरचं. तुमची सत्ता इथं आहे. तुमची दिल्लीमध्ये सत्ता आहे. मग तुम्हाला ओबीसीमध्ये येण्याचा हा आत्ता जो आग्रह जो आहे तो कशासाठी आहे? नेसली तर हिरवीच काय. हे जे सगळं सुरू आहे हे सगळं ओबीसीला मुळीच मान्य नाही आहे. आणि म्हणून ओबीसी जो आहे तर रस्त्यावरती उद्यापासून हा उतरणार आहे. आणि शेवटी 24 तारखेच्या निवडणुकीपर्यंत हे आंदोलन हे आहे. रस्त्यावरची लढाई ओबीसी लढल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरेंनी पेटवले हॉटेल पेटवले कार्यालय फोडले तर त्याचा अजूनसुद्धा त्याचा बनवता धनी कोण अजून सापडलेला नाही आहे. हे पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना अजून त्याचा मास्टर माइंड कोण आहे सापडत नाही आहे. जरांगेमध्ये आम्ही नाही आहे. मग कोण आहे? काय दोष होता जेदक्षीर सगळ्या अण्णांचा? काय त्यांनी मराठ्याचा आरक्षण मतसुद्धा काढला नाही तरीसुद्धा त्यांचा बंगला पेटवण्यात आला. हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये? आणि हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा जो आहे तो इतके वर्ष तो आहे 75 वर्ष गुणागोविंदात सगळेच समाज बांधव एका गावामध्ये एका चालीरीती रूढी सगळ्या परंपरा सांभाळत आता पण वागत आलेला आहे. आणि ती तशीच जी आहे रूढी परंपरा ही राहिली पाहिजे अशी आमची भावना आहे. आणि आव्हान किती आव्हान जे आहे ते घेऊ नये अशी विनंती भावना करत आहे. याच्या पाठीमागं कोण आहे? म्हणजे हे जे दंगली झाल्या हे जाळपोळ झाली अगदी नियोजनबद्ध अगदी पेट्रोल बॉम्ब हातात घेऊनसुद्धा नंबर घेऊन हल्ले झाले हे नक्कीच एक सुनियोजित गट आहे. आणि हा गट कुणी हे केलेला आहे त्याच्या पाठीमागचा बोलत आणि कोण आहे हे शोधून काढण्याचं काम पोलिसांचं आहे. आणि पोलिसांना ह्याच्यामध्ये अजूनपर्यंत यश आलेलं नाही आहे. माझी विनंती गृह खात्याला आणि सरकारलासुद्धा की हे ह्याचा मास्टर बँड जो आहे तो या महाराष्ट्रात जनतेपुढं यावाच लागेल आणि आणावाच लागेल. सगळ्या महाराष्ट्रामध्ये सध्या धनगर आरक्षणाचा लढा जो आहे तो संविधानात्मक शेड्यूल ट्राईबमध्ये आम्ही शेड्यूल ट्राईबमध्ये असे धनगरच्या ऐवजी धनगर ड झाल्यामुळं या जमातीवरती गेल्या अनेक पिढ्यापासून अन्याय झालेला आहे. आणि म्हणून तो लढा जो आहे तो लढा आमचा गेल्या 70 वर्षापासून सुरू आहे. त्याला आता आमची दुसरी पिढी आमची हा लढा लढत आहे. कदाचित हा लढा आणखीन पुढं आमचा जाईल. परंतु हा लढा जो आहे तो हा लढा आम्ही लढणारच आहोत. आता सध्या धनगर समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण आहे. NTचं आरक्षण जे आहे ते ओबीसीमधलं आहे. आज आमचा एखादी पंचायत समिती सदस्य आमचा बांधव होतो धनगर समाजाचा किंवा जिल्हा परिषद सदस्य होतो एखादा नांदी देवकतेसारखा जिल्हा परिषद अध्यक्ष होतो काय. त्यामुळं ही जी धनगर समाजाचं आरक्षण राजकीय आरक्षण जे आहे ते राजकीय आरक्षण जे आहे ते ओबीसीतून आहे. आम्हाला केंद्रामध्ये आता ओबीसीतून आरक्षण मिळते. आम्हाला फी माफी जी मिळाली सगळ्या मुलांना डॉक्टर वकील इंजिनियर झाले ते ओबीसीतून मिळालेलं आहे.
ते ओबीसीच्या आरक्षणावरती हल्लाबोल जो आहे तो आता मराठा समाजाने केलेला आहे की आम्हाला ओबीसी ह्या ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. हे 32% जर ह्यामध्ये आले तर धनगरांना काय मिळणार आहे, त्या बायाला काय, तेव्हा काय मिळणार आहे, जे 3-3 लाख अंधार आहेत. आणि म्हणून आमचे एसटीची लढाई आमची सुरूच आहे, परंतु ओबीसीचं आरक्षण जे आहे तो सुद्धा टिकवण्याची जबाबदारी सुद्धा ही आमच्यावरती म्हणजे धनगर समाजावरती आहे. जोपर्यंत एसटी आरक्षण आम्हाला मिळत नाही तोपर्यंत एसटीचं आरक्षण आमचं सुरूच राहील, आणि तोपर्यंत जो आहे ते आमचं ओबीसी आणि एनटीचं आरक्षण जे आहे ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा जे ती आमचीच आहे, ती आम्ही टिकवणार. हर साल की तरह इस साल भी AR स्टड फार्म रावल चाल स्पर्धा का ग्रैंड आयोजन 19 नवंबर 2023 दोपहर 12 बजे बमुखाम AR स्टड फार्म लक्ष्मी नगरी पाथरी रोड पर बनी महाराष्ट्र. रावल चाल स्पर्धा का फर्स्ट प्राइज 71,000, कैश प्राइज 71,000 रुपये, 500 ग्राम चांदी का मेडल और चमचमाती हुई ट्रॉफी. ये फर्स्ट प्राइज रावल चाल स्पर्धा AR स्टड फार्म के द्वारा रखी गई. रावल चाल स्पर्धा का सेकंड प्राइज 51,000 रुपये, 300 ग्राम चांदी का मेडल और चमचमाती हुई ट्रॉफी. उसी के साथ तीसरा प्राइज 31,000 रुपये और 200 ग्राम चांदी का मेडल और चमचमाती हुई ट्रॉफी. बेहतरीन रावल चाल स्पर्धा जिसमें महाराष्ट्र ही नहीं बल्कि देश भर से घुड़सवार अपना हुनर दिखलाते हैं, और बेहतरीन रावल चाल स्पर्धा एक तरह की घोड़ों की रेस होती है जो रावल चाल के नाम से जाना जाता है. और इसका शानदार आयोजन AR स्टड फार्म के द्वारा आयोजित किया गया है, जो कि 19 नवंबर को दोपहर 12 बजे AR स्टड फार्म लक्ष्मी नगरी पाथरी रोड परभनी महाराष्ट्र. संपर्क के लिए अब्दुल रजाक, जिनका मोबाइल नंबर 7057818999, उन्हीं के साथ में सैयद अब्दुल हसन 9860152614. और आपको बता दें कि इस 19 नवंबर को होने वाली रावल चाल स्पर्धा का लाइव रावल चाल स्पर्धा यूट्यूब पर भी दिखाई जाएगी. वाघमारे जी एडवोकेट हबीबा शेळके, एडवोकेट स्वराज सिंह परिहार, कीर्ति कुमार बुरांडे, विशालजी बुधवंत, नानासाहेब राऊत, साठे सर, डॉक्टर धर्मराज चव्हाण, आनंद बनसोडेजी, अनंतराव कोरडे, पांडुरंग लोखंडेजी, माजी महापौर राजेंद्र वडकर, मुंजा भाऊ गायकवाड, मराठवाडा विनायक गर्देजी, दळणर, या ठिकाणी आमच्यासोबत मराठवाडा दौऱ्यावर आलेले आमचे सहकारी श्री भावकर साहेब, या ठिकाणी गायकवाड साहेब, टी पी मुंडेजी, मच्छिंद्र भोसलेजी, लिंगायत समाजाचे नेते ज्यांच्या प्रयत्नातून आज नांदेड या ठिकाणी अतिशय चांगली बैठक त्या ठिकाणी आयोजित असे अडुकेर भोसीकरजी, उपस्थित सर्व ओबीसी समाजातील सर्व समाजबंधू. वास्तविकता हा जो विषय जो आपण गेली 2-3 महिन्यापासून आपण पाहत आहे, याची सुरुवात जी आहे ती आत्ता झालेली नाही, तर ही सुरुवात 2018 साली सुरू झाली. जवळपास कोपर्डीचा जो बलात्कार झाला, त्या कोपर्डीचा बलात्कार एका भगिनीवर झाला आणि तिथून ह्या विषयाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी पवारसाहेब त्या ठिकाणी भेटायला गेले आणि त्या ठिकाणी मग त्या माध्यमातून मराठा आरक्षणाची जी मागणी आहे ती त्या माध्यमातून पुढे आलेली आहे. हे आपल्याला मी सगळ्यांना थोडासा इतिहास सांगतो की ही मागणी कशी सुरू झाली आहे. ते आपण पाहिलं असेल, जवळजवळ 1 लाख लोकांचा मोर्चा पण परभणीने पाहिला आहे, सगळ्यांनी पाहिला. पण त्या मोर्चामध्ये यांची काय मागणी होती, हे 58 मोर्चे होते. यांची मूळ मागणी अशी होती की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाज अन्याय झालेला आहे आणि आता आम्हालाही आरक्षण पाहिजे. पण आम्हाला आरक्षण मागत असताना आम्हाला कुठल्याही समाजावरती आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही, त्यांच्याकडे वाटेकरी व्हायचं नाही. आम्हाला 50% वरचं वेगळा प्रभाव करून आम्हाला आरक्षण पाहिजे, अशा प्रकारची साधी सोपी मागणी त्यांनी केली. आणि त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः त्यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्या गाड्या बघितलं, त्याच्यामध्ये 30% आपली धनगरांची पण होती, ओबीसींची होती, भटक्या उमुक्तांची माणसं ती पण त्याच्या मेळाव्यातून मोर्चामध्ये होती.
आणि त्या मागणीला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी राणे कमिटी नेमली. राणे कमिटीनं त्यांना सांगितलं की 16% आरक्षण द्यायला पाहिजे 50%च्या वरती. ते हायकोर्टात टिकलं नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार आलं, त्यांनी गायकवाड कमिशन नेमलं. त्या कमिशननं अहवाल दिला की या महाराष्ट्रातला मराठा समाज हा मागासवर्गीय आहे. वासेमुळे सकल मराठाचे मोर्चे निघाले. त्याची मुळीच मागणी नव्हती की मराठा समाजाला मागासवर्गीय करा म्हणून. ही अचानक मागणी कुठून आली हा अजून एक संशयाचा विषय आहे. म्हणजे मराठा समाजाची मागणी नसताना सुद्धा हा गायकवाड कमिशन नेमलं गेलं आणि त्याला काम दिलं गेलं की मराठा समाज मागासलेला आहे अशा प्रकारचा अहवाल जो आहे तशा प्रकारचा अहवाल देण्यासाठी त्यांना मॅन्डेट दिलं गेलं. आज बाबा 5000 पानाचा तो अहवाल सादर केला आणि तो न वाचता विधानसभेचं अधिवेशन बोलवलं आणि विधानसभेच्या अधिवेशनामध्ये सगळी मराठा समाज मागासलेला आहे आणि ह्याला आता 16% आरक्षण जे आहे ते देण्याचा कायदा पारित केला गेला. तो कायदा हायकोर्टमध्ये चॅलेंज केला. हायकोर्टमध्ये तो टिकला. त्याने 16%च्याऐवजी 12% आणि 13% शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये त्याने रिझर्वेशन मान्य केलं हायकोर्टाने. परत सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी चॅलेंज झालं त्यावेळी मात्र हा सगळा गायकवाड कमिशनचा अहवाल जो आहे, कारण हा जो लढा जो आहे हा सुप्रीम कोर्टचा लढा जो आहे हा लढा हा आम्ही जनमोर्चाची आमची संपूर्ण टीम जी आहे त्यांनी तो सुप्रीम कोर्टात हा लढला. तर ह्याच्यामध्ये संकट काय होतं, ह्याच्यामध्ये ओबीसीवर सगळ्यात मोठं संकट जे होतं की एकदा का मराठा समाज मागासवर्गीय झाला आणि सुप्रीम कोर्टाने ते मान्य केले की हा मराठा समाज मागासलेला आहे कारण अहवाल तसा आहे, तर कायमस्वरूपी जो आहे मराठा समाज हा आपल्या बोकांनी जो आहे ना कायमस्वरूपी मागासवर्गीय म्हणून बसला असता. कारण वन्स बॅकवर्ड ऑलवेज बॅकवर्ड. एकदा कुणी मागासवर्गीय झाला की त्याला पुन्हा मागासवर्गीयनं बाहेर काढण्याची सुद्धा प्रक्रिया तेवढी किचकट आहे. आणि म्हणून आम्ही हा गायकवाड कमिशन जो आहे त्याच्यावर आम्ही हल्लाबोल केला की ह्या गायकवाड कमिशनचा अहवाल जो आहे इट इज अ फ्रॉड ऑन अ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे आपल्या वकिलांनी त्या ठिकाणी तिथं आर्ग्युमेंट्स केलं की गायकवाड कमिशन हे फिक्सिंग आहे आणि हा घटनेशी केलेली धोकाबाजी आहे. अशा प्रकारचं ज्यावेळी वाक्य आपल्या वकिलांना ज्यावेळी तिथे त्या ठिकाणी केलं त्यावेळी पहिल्यांदा जी स्थगिती मिळाली मराठा आरक्षणला तुम्हाला माहिती आहे आधी स्थगिती मिळाली आणि नंतर 2 वर्षांनी त्याचा निकाल लागलेला आहे. आधी आम्ही स्थगिती घेतली त्यावरती आणि नंतर त्याचा निकाल जो आहे तो 5-2 निकाल लागला की हा मराठा समाज जो आहे मागासवर्गीय नाही, त्यामुळे ह्याला मागासवर्गीयामध्ये घेता येत नाही आणि 50% वरती जे आहे 50% वरती 50% मर्यादा ठरवून दिलेली आहे हे 50% वरती हे आरक्षण दिलं गेलेलं आहे, त्यामुळे हे मुळीच आम्हाला मान्य नाही. त्याचप्रमाणं एक्सेप्शनल परिस्थिती जी आहे म्हणजे पर्यायी परिस्थिती अशी आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा एक परिस्थिती जशी तामिळनाडूमध्ये झाली तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण गेलेलं आहे पण त्यांनी हे सिद्ध केले की आमच्याकडं ही परिस्थिती आहे म्हणून आम्हाला हे आरक्षण द्यावं लागत आहे. आता अपवादात्मक परिस्थिती आता बिहारनं सुद्धा तेच केलेलं आहे की 75% आरक्षण वाढवण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे विधानसभेत ठराविक पारित केलेला आहे. तर अशा प्रकारे हे वरचं आरक्षण जे आहे ते वरचं आरक्षण त्यांना मान्य झालं नाही आणि अपवादात्मक परिस्थिती सुद्धा सिद्ध करायला महाराष्ट्र सरकार जे आहे ते अपयशी ठरलेलं आहे आणि त्यावेळी 5 निकाल झाला की मराठा समाज आहे तो मागासलेला नाही आहे त्यामुळे आम्हाला मागासवर्गीय आरक्षण देता येत नाही आहे 50% वरतही देता येत नाही आहे. आणि अशा प्रकारे हा मराठा समाजाचा जो कायदा या महाराष्ट्राच्या विधानसभेने एकमताने केला होता तो कायदा जो आहे तो सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवला. त्याला मात्र धक्का लागू द्यायचा नाही हे पण आपलं धनगर समाजाचं प्राथमिक कर्तव्य आहे. हे धनगर समाज नेत्यांनी प्रत्येकाने हा विचार जो आहे कारण बुद्धिभेद केला जातोय की म्हणे आता धरंगी आता एसटीचा जाणार होतं आणि एसटी हा शब्द संविधानामध्ये येत नाही आपण ओबीसीमध्ये ओबीसी संविधानामध्ये आहे पण ओबीसीचं आरक्षण हे टिकवणं हे आपली प्राथमिक गरज आहे प्राथमिक कर्तव्य आहे. तर तुम्हाला सत्ता मिळणार नाही तुम्हाला 17 योजना लावतो इतकी वर्ष 17 उचलल्या इथून पुढे तुम्ही आमच्या 17 उचला म्हणून सांगणार त्यांना सांगा बघ तुम्ही आता 160 आमदार तुम्ही इतकी 70 झाला आता आम्ही एक 10-15 आमचे आमदार होऊ द्या काय म्हणतात बघा ते ठेंगा दाखवत ते सांगितलं पाहिजे. अशा तऱ्हेने हा आता ओबीसीचा लढा जो आहे तो आता एका अंतिम टप्प्यातच आलेला आहे. आपण रस्त्या चढ्या सुरू केलेली आहे आता मराठवाड्यामध्ये आपण उतरलो आहे आता पश्चिम महाराष्ट्रात आमचे मेळावे सुरू होणार आहे. आज तर नांदेडचे लोक आम्हाला आजच तारीख द्या म्हणून सांगत होते
आम्ही नांदेडमध्ये 1,00,000 लोकांचं आम्ही हे करतो. या ठिकाणी हेमन गुंडे ना काय धेमगुंडे धेमगुंडे म्हणलं अण्णा आजच आम्हाला तारीख द्या आणि 1,00,000 मेळावा जो आहे तो आम्ही नांदेडमध्ये आम्ही जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मोजून तुम्ही 1,00,000 घ्या म्हणून त्यांनी आज त्या ठिकाणी सांगत होते. म्हणजे अशा प्रकारे सगळीकडे सुरू आहे. फक्त काय इतके दिवस काय भीतीपोटी कोणी बाहेर पडत नव्हतं, कोणी बाहेर येत नव्हतं काय, म्हणून मला यावं लागलं बाहेर. की नेते काय चुकी त्यांची होती, ते मराठा आरक्षणाचं म सुद्धा त्यांनी काव म्हणलं नाही, पण तरी सुद्धा त्यांचं घर पेटवलं, त्यांचा बंगला पेटवला आणि घरात बायका मुलं बाळ सगळी होती, त्यांचा विचार कोणी केला नाही, सांगून टाका म्हणून सांगितलं. जरा काय म्हणतात आमचा काही संबंध नाही, ते आमचे नेते आमचे लोक नाही आहेत म्हणे. मग कुणाचे आहेत ते, कुणाचे ते भेटता, त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे? अजून सापडतंय सरकारला. आता महिना होत आला त्या घटनेला, अजून सुद्धा त्यांना हे कोणी घडवलंय हे अजून सापडत नाही. त्यामुळं काय चाललं ह्या सरकारमध्ये आणि पुढं काय होणार आहे याची आपण कल्पना न केली बरी, कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीत ही सत्ता जी आहे ती ओबीसीच्या हातात घेण्याशिवाय आपल्याकडं आता दुसरा पर्याय राहिलेला नाही. आणि 24 जी वेळ आहे, 2024 संधी आपल्याला आलेली आहे, ती संधी आपल्याला घालवली तर पुढं संधी येईल की नाही माहीत नाही आहे काय, म्हणून ही संधी आपण दवडायची नाही. काय पण असू द्या, पण ही लढाई आपल्याला लढावीच लागेल आणि ही लढाई लढण्यासाठी प्रकाशांना शेणगेत घरावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलेला आहे. मला माहित आहे ही मरणाची लढाई आहे आता, पण ज्यांनी ज्यांनी ह्या लढाया लढल्या शिल्लक राहिलेले नाही आहेत, सगळे संपलेले आहेत, घरादारासकट सगळे संपलेले आहेत काय, आणि माझी सुद्धा तीच अवस्था होणार आहे हेही मला माहिती आहे. पण तरी सुद्धा कुणीतरी जर ही लढाई आपण नाही लढली तर आपल्या सगळ्या ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी भटके मुक्त आहे, यांच्या पिढ्या ज्या आहेत पिढ्या उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रकाश शेंडगे जे आहे धनगर समाजाचा ओबीसी नेता झाला हे माझ्या धनगर समाजाच्या नेत्यांना मी या ठिकाणी सांगतो. एकट्या धनगर लढाई होत नाही आहे, इथं लिंगायत समाजाचे आपले भोशीकर जे आहेत ते पण जवळजवळ 50-60 मतदारसंघात त्यांचा लिंगायत समाज आहे, पण त्यांच्यापण एका नेत्याने लिंगायत समाजाचा पक्ष काढला. आमच्या धनगर समाजाच्या नेत्यांनी धनगरांचे पक्ष काढले, अण्णा डांगे असतील, अण्णा गोटे असतील, जानकर असतील, असे अधिक अजून 2-3 पक्ष आहेत. अशा जातीचे पक्ष काढून जे आहे इथं काही होणार नाही, जोपर्यंत सगळ्या 18 पगड जमाती ज्या आहे ह्या सगळ्या एकत्र येऊन जोपर्यंत तुम्ही हे लढाई लढत नाही तोपर्यंत ही लढाई आपण जिंकू शकत नाही. वास्तविकता आहे, खूप साधी सोपी लढाई आहे. काय बोलले ओबीसी भोजबळ साहेब, काय म्हणाले जे अजित दादा म्हणाले की आम्ही ओबीसीच्या आरक्षण धक्का न लावता आम्ही मराठ्याला आरक्षण देणार. फडणवीस काय म्हणाले, फडणवीस पण तेच म्हणाले ओबीसीच्या आरक्षण वाटते काही होऊ देणार नाही, आम्ही वेगळं आरक्षण त्यांना देऊ. शिंदे म्हणाले की आम्ही सरसकट आम्ही दाखले देणार नाही, आम्ही कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ. पवार साहेब म्हणाले की ह्या गरीब ओबीसीमध्ये वाटते काही न होता मराठ्याला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेब ते म्हणाले, सगळे नेते तेच म्हणाले, सगळ्या पक्षांची बैठक झाली त्याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलं गेलं की कुठल्याही पैसे ओबीसीच्या आरक्षण धक्का लागता का म्हणे. आणि मग भुजबळ साहेब तेच म्हणाले, भुजबळ साहेब वेगळं असं काय म्हणाले, भुजबळ साहेब एवढंच म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही, 50%च्या वरचं आरक्षण जे द्यायला आमचं हरकत नाही, जे त्यांचं ईडब्ल्यूसी आरक्षण जे आहे ते त्यातला 10% वाटा जो आहे त्यातलं 8.5% तुम्ही घेतलेलं आहे ते वाढवून घ्यायला हरकत नाही. पण जे बाकी सगळ्या नेत्यांनी बोलले तेच भुजबळ बोलले, पण टार्गेट भुजबळच काय, भुजबळला धडा मारा धोडा अभ्य करा तप करा, आता तर म्हणजे आम्ही भुजबळाला पाडणारच, मराठा समाज भुजबळाला मतदान देणार नाही. आज मला नांदेडमध्ये माध्यमांच्या भुजबळांना पाडायचं रंगे पाटलाने आवाहन केले म्हणे की भुजबळांना पाडणार म्हणून सांगितलं. मी सांगितलं एक भुजबळ जर पाडला तुम्ही तर आम्ही तुमचे 160 पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ही भाषा महाराष्ट्रात कुणी केली नाही आतापर्यंत, ही भाषा जी आहे महाराष्ट्रामध्ये ही बोलण्याची हिंमत सुद्धा जी आहे या महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत कुणी केलेली नाही. पण ही सगळी मंडळी आमच्या सोबत आहेत, आपण सगळ्यांची ताकद आणि हिंमत आणि सगळी हिंमत झाली आणि हे वाक्य मी बोललो आहे आणि हे वाक्य आपण खरं करू शकतो की नाही तुम्ही आम्हाला सांगा, करू शकतो की नाही, त्यांचे 160 आपण पाडू शकतो की नाही. अहो कोकणामध्ये आम्ही रत्ता गेलो, आम्ही मोर्चा घेतला बावकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि सगळे अण्णा मराठ्यांचे तिथं ते सगळ्या मोर्चासंग चालत होते. आधी विरोध केला त्या मोर्चाला,
नंतर वडापावचे स्टॉल लावले, हे वडापाव कुटुंबियांना वडापाव खा म्हणून भावकर साहेबांनी आवाहन केला. आता पण हिने आपला वडापाव खाऊनच आपले सत्यानाश केलेला आहे. कुणी वडापाव खायचा नाही यांचा, कुणी यांची पाण्या बाटली सुद्धा घ्यायची नाही. सगळे चालवत होते त्यावेळी, सगळ्यांनी भाषणं केली त्या ठिकाणी कुणबी आणि बंडावे लोकांनी की आतापर्यंत अण्णा तुम्ही फक्त आमच्या पाठीमागे राहा, हे सगळे बाबांनी आम्ही ह्या ठिकाणी येत्या निवडणुकीत आम्ही झोपोझोक नाही बघा म्हणले. आणि सगळे चावे चावे पाचीचे पाचशे आमदार जे आहेत ना ते सगळे ओबीसीचे या ठिकाणी येणार. म्हणजे एवढी मोठी अंबडचा मेळावा आणि आपला हिंगोलीचा मेळावा 26 तारखेचा, हे दोन्ही मेळावे जे आपण ताकदीने आपण हे करा, घराला एक दिवस टाळे मारा, सगळे बायका बाहेर या, एक दिवस उपाशी राहतं काही फरक पडत नाही. दरागे 16 दिवस उपोषण करतोय, तरी सुद्धा घरी ठणठणीत आहे. आपल्याला एक दिवसात काय फरक पडणार आहे काय? म्हणून आपण एक दिवस आपण हे करा आणि ही ताकद जी आहे शक्ती आपण मराठवाड्यामध्ये हंबी कुछ कम नाहीये हे तुम्ही दाखवा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय ओबीसी. सगळ्या बैठकीचा आभार प्रदर्शन करावं. विशालजी आम्ही आपल्या आता शब्द देतो की उद्याचा मेळावा आणि 26 तारखेचा मेळावा जेव्हा जेव्हा आम्ही आपण आम्हाला हाक द्याल आपल्या हाकेला आमचा हो असेल त्याबरोबर मी अजून एक घोषणा या ठिकाणी दोनच मिनिट फक्त एक घोषणा करू इच्छितो की लवकरच जिंतूर या ठिकाणी अतिशय मोठा म्हणजे 11,50,000 ते 1,00,000 असा मेळावा आम्ही तिथे घेणार आहोत. तिथे आम्ही आपल्याला आमंत्रित करणार आहोत. आपण सर्वांनी व्यासपीठावर म्हणजे आभार प्रदर्शन करताना काय बोलायचं, किती बोलायचं, माझ्या एक मिनिट बोलतो. आपण इतके जिल्हे फिरून आलात पण आमच्या जिल्हा एवढा जागरूक ओबीसी आपल्या कुठे दिसणार आहे? मागच्या 2 वर्षापासून आम्ही 7-8 जण एकत्र आलो आणि आतापर्यंत 2-4-5 अतिशय मोठे मोठे असे मेळावे या ठिकाणी घेतले. 25,000 लोक आम्ही जमा केले आणि परवा आपल्या उद्याच्या म्हणजे अंबडच्या आणि हिंगोलीच्या मेळाव्याच्या निमित्तानं एक बैठक जिंतूर या ठिकाणी घेतली. तर दोन तिथं बीजेपी आणि राष्ट्रवादी दोन एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. दोघांचे अत्यंत जवळचे थिंक टँकचे 200 म्हणजे आजी माझी पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते. तिथे बोलता बोलता असं झालं की आता फोटो काढू नका, शूटिंग काढू नका. आम्ही सांगितलं फोटो काढा, शूटिंग करा, व्हायरल करा. आता वेळ आलेली आहे, आता दबून राहायची वेळ नाही राहिलेली आहे. वाघ म्हणलं तरी खातंय आणि वाघ्या म्हणलं तरी खातंय. माझ्या भावाचा 5 वर्षाचा मुलगा कॅडबरी खाऊ लागला, मी हात पुढे गेला तरी लटका मारून पुढे गेला. लेकरू कॅडबरी देत नाही, आपण आरक्षण देणार कसं हे आम्हाला माहीत आहे. या ठिकाणी आपण आलात. याच्या निमित्त मी आपले आदरणीय शेंडगे साहेब, टीपी मुंडे सर, गायकवाड साहेब, भावकर साहेब, भोसले साहेब आणि आपण सर्व आता मध्यरात्री आम्हाला अंबडला निघायचं असताना सुद्धा इतर मागच्या 5 तासांचा आपण बसलात, सगळ्यांची भाषणं ऐकली, आपण अतिशय चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं. आपण आम्हाला कधी हाक द्या, आमची संख्या तितकी असेल, साम नाम दंड आम्ही आपल्या सोबत आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद. पावली दो इस सय्यद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स इरा एंटरप्राइज सॅमसंग एक्सक्लुसिव स्टोर नियर पेड़ा हनुमान मंदिर स्टेशन रोड परभनी की ओर से सभी परभनी वासियों को, देशवासियों को दीपावली की शुभकामनाएं दी जाती है. शुभेच्छुक इरा एंटरप्राइज सैमसंग एक्सक्लूसिव स्टोर परभनी. दीपावली 2021 इरा एंटरप्राइज सैमसंग एक्सक्लूसिव स्टोर आपके लिए लाए हैं बेहतरीन गिफ्ट. दीपावली की हर परचेसिंग पर जिसमें मोबाइल, टैब, लैपटॉप और ऑल एक्सेसरीज परचेसिंग पर पाएंगे एक सिल्वर कॉइन. इसी के साथ बहुत कुछ जो आपको मिल सकता है इरा इंटरप्राइज सैमसंग एक्सक्लूसिव स्टोर नियर पेड़ा हनुमान मंदिर स्टेशन रोड परभनी. बिग स्टोर डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कैशबैक एंड अश्योर्ड सिल्वर कॉइन विथ एवरी मोबाइल परचेसिंग. तो जल्दी करें, दीपावली के इस गिफ्ट को हासिल करें. इरा एंटरप्राइज सैमसंग एक्सक्लूसिव स्टोर नियर पेड़ा हनुमान मंदिर स्टेशन रोड परभनी.